पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने रविवार दिनांक 16 जानेवारी रोजी गौरव जिजाऊंच्या लेकींचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा सत्कार करण्यात आला। माजी नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले, सीमाताई प्रशांत परिचारक, श्रद्धाताई विक्रम कदम, अंजलीताई समाधान अवताडे, माधुरीताई दिलीप धोत्रे यांच्या हस्ते जिजाऊंच्या लेकींचा सन्मान सोहळा आयोजित केला होता। संभाजी ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष विश्वजीत तथा मुन्ना भोसले यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणजित आटकळे, ॲडव्होकेट सत्यम धुमाळ, रोहित शिंदे, बंटी वाघ, यश भोसले, भैया देशमुख, विशाल भोसले, रामेश्वर साळुंखे, मयुरेश भोसले, अनिकेत भोसले, रुपेश भोसले, जयेश भोसले, रोहित भोसले यांनी मोलाचे योगदान दिले। कार्यक्रमाचे आयोजक श्री विश्वजीत दादा भोसले, व्यासपीठावर असलेले मान्यवर महिला अंजलीताई, साधनाताई, श्रद्धाताई आणि आज इथे ज्यांचा सत्कार करण्यात आला, ज्यांना आपण जिजाऊंच्या लेकी म्हणून ज्यांचा उल्लेख केला, हा खरंच खूप मोठा सन्मान आहे। त्या सर्व विविध क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणी आणि उपस्थित मैत्रिणींना 12 जानेवारीला जिजाऊ जयंती झाली, त्यानिमित्तानं इथं ह्या आपल्या पंढरपुरात आणि जवळपास काम करणाऱ्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या जिजाऊंचा सत्कार आपण केला, जिजाऊंच्या लेकी म्हणून त्यांचा सत्कार केला। खरंच खूप आयोजकांना मी धन्यवाद देते की त्यांनी अतिशय वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची नावे शोधून काढली आहेत, त्यामुळं आयोजकांना पण धन्यवाद आणि ह्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे खरंच खूप खूप अभिनंदन की घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी हे काय करत आहात, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद। आणि आपल्याला माहिती आहे की जिजाऊ ह्या एक आपण राजमाता किंवा एक आदर्श माता म्हणून त्यांना बघतो, परंतु त्या एक स्वराज्य जननी म्हणतो आपण की ज्यांच्यामुळं हे शिवराय स्वराज्य निर्माण करू शकले, अशा या स्वराज्य जननी आणि जिजाऊ यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते आणि या निमित्तानं मला इथं या कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देते आणि माझे दोन शब्द सांगतो। जिजाऊ लेकींचा ह्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या सौ सीमाताई, अंजलीताई आणि श्रद्धाताई आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी, लेकी, बहिणी, मैत्रिणी, जी काही मैत्रिणीची नाती असतील ती सर्व, आत्ताच विश्वजीतनं जो कार्यक्रम ठेवला, सगळी म्हणतायत त्याप्रमाणे मोठा कार्यक्रम करायचा होता, पण कोरोनाचे नियम अटी आपल्याला पाळून हे करायचं झालं, कुठल्याही नियमाचं उल्लंघन करायचं नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून मोजकेच सन्मानित सर्व व्यक्तींना बोलून हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। आणि ह्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला, सगळ्यांचं कार्य हे शब्दांनी व्यक्त करण्यासारखं नाही आहे, कारण सगळ्याच भावना हा व्यक्त करता येत नाहीत, त्या काही जाणूनही घ्यायच्या असतात। प्रत्येकानं प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाच्या कृतीनुसार आपलं आपलं कार्य केलेलं आहे। माझ्या मते तर प्रशासनानं खूप मोठं काम केलेलंच आहे आणि प्रशासनाबरोबर एक तर प्रशासन कमी पडतं अशा वेळेला सामान्य माणूस रस्त्यावर येऊन त्याला सहकार्य करतो आणि त्यामुळंच आपण ह्या येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करू शकतो। आणि आज आपण बघत आहात फक्त कोरोनाचंच नाही तर आपण वेगवेगळ्या क्षेत्रात वृद्धाश्रम असू, नवरंगे बालकाश्रम असू किंवा इतर सामाजिक कार्य असू, अशा प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींचा आज आपण सन्मान केलेला आहे। कुठलीही संस्था सांभाळणं खूप कठीण असतं, त्यातल्या त्यात मला कौतुक जास्त वाटतं नवरंगे बालकाश्रमाचं, कारण तिथं येणारा बाल्य ह्याला कोणाचाच आधार नसतो, त्यांना समाजानं त्यांच्या आईवडिलांनी टाकून दिलेलं असतं, अशा मुलांना प्रेम देणं, त्यांचा विश्वास देणं, संस्थेविषयी त्याला तेवढी आपुलकी निर्माण झाली पाहिजे अशी भावना त्याच्यात निर्माण करणं आणि त्याला समाजामध्ये योग्य नागरिक बनवणं ही खूप मोठी जबाबदारी असते।
मी बऱ्याच वेळेला नवरंगी बालकाश्रमाला भेट दिली, त्यावेळेला तेथील मुलं बघितली. सगळीच मुलं सारखी नसतात, काही दांड असतात, काही आगाऊ असतात, खोडकर असतात. अशाच आपल्या घरात आपल्याला दोन मुलं सांभाळणं अवघड असतं. अशा वेळेला गाडे मॅडम एखाद्या रेक्टरबाईचं सुद्धा कधी रूप असतं, कधी आईचं असतं, कधी बहिणीचं असतं, कधी मैत्रीचं असते. सगळी नाती तिथं एका ह्याच्यात बघायला मिळतात. आणि रामकृष्ण हरी वृद्धाश्रमाचं सुद्धा मी बऱ्याच वेळेला त्या वृद्धाश्रमला सुद्धा भेट दिलेली आहे. अत्यंत चांगली स्वच्छता आणि खूप छान तिथले सगळे जण राहतात आणि त्यांचीसुद्धा सेवा खूप वाखाणण्याजोगी आहे. आणि परत मी रॉबिनहूडचं सुद्धा नाव घेईन कोरोनाच्या काळात. आणि त्यांची सगळी टीममधल्या महिला पण इथं सगळ्या आहेत, मुली आहेत, आणि त्या सगळ्यांचं काम सगळ्यात उत्कृष्ट आहे. अजूनसुद्धा कधीही रॉबिनहूडला आपण हाक दिली आणि ते आले नाहीत असं नाही. अजूनसुद्धा ते येतात, आपण दिल ते गरजूंपर्यंत पोहोचवतात. फक्त आपली देण्याची वृत्ती पाहिजे. असे अनेक आपल्या समाजात घटक आहेत, डॉक्टर असू, अजून समाजसेवक असू. ही यादी तोकडीच आहे, काढली तर यादी खूप मोठी होईल आणि आपलं भाषणही लांबत जाईल. सगळा तरी कार्यक्रम खूप छान केला आहे. आणि स्वतः मुन्नानं सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेला लॉकडाऊन होतं, कडक लॉकडाऊन होतं, त्यावेळेला कोरोनाचे रुग्ण खेडेगावातले आपल्या इथं पंढरपुरामध्ये ॲडमिट असायचे, त्याच्याबरोबर त्यांचे नातेवाईकही असायचे. त्या नातेवाईकांना बऱ्याच वेळेला पोटाला अन्न मिळत नव्हतं. अशा वेळेला मुन्नानं घरी स्वयंपाक करायचं चालू केलं. त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या सुना, आमच्या नाती सगळ्याजणी स्वयंपाक करू लागायचे आणि ते डबे पोच करायचे. हे त्यानं काम इतकंच आत्मीयतेनं सगळ्यांचे हे शांत केलेले आहेत. त्याच्यामुळं त्याचंही मी विशेष करतो. आणि त्याची त्याला आपल्या स्वतःचं नाव बाजूला करून दुसऱ्यांचा सन्मान करणं ही खरंच एक कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि असंच कार्य त्याच्या सगळ्या टीमनं केलेलं आहे. केवळ मुन्ना एकटा कुठलंही काम एकट्यानं होत नाही, सगळ्यांच्या सपोर्टमुळं आणि सगळ्यांच्या सहकार्यानंच आपण परिस्थितीशी दोन हात करू शकतो. आणि सगळ्यांची साथ असेल तरच आपण कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात करू शकतो. हा माझा अनुभव आहे, तसाच माझ्या सर्व टीमचाही अनुभव आहे. आमचे सगळे मित्रपरिवार इथं उभा आहेत. सोपान काका असू, अटकळे असू, भैया शिंदे असू आणि इतर सर्व मित्रमंडळ असू, ह्या सर्वांचं सहकार्य हे खूप लाख मोलाचं आहे. मी या प्रसंगी त्यांचंही आभार मानते, कारण तुमची साथ असेल तरच हे सगळं शक्य आहे. आणि अशीच साथ तुम्ही शेवटपर्यंत येणाऱ्या पिढीला द्यावी अशी आशा व्यक्त करते. काय बंटी? आणि या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित राहिलात, त्याच्यामुळं मी सर्वांचे मनापासून आभार मानते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.